सांगलीत बिबट्या घुसला, कुत्र्याला फाडले, पहा प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मुलाखती. सांगली शहरामध्ये आज अचानक बिबट्याचे दर्शन घडले. मॉर्निंग वॉकला आलेल्या काही नागरिकांनी या बिबट्याला पाहिल्याचे सांगितले. यामुळे सांगलीमध्ये एकच खळबळ माजली आहे. सांगलीच्या राजवाडा चौकामध्ये बिबट्या आलेल्या ठिकाणी मोठी गर्दी झाली असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. अद्याप या बिबट्याचा ठाव ठिकाणा लागला नसून सांगली परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. पाहूया राजवाडा परिसरातील आतापर्यंतचे कव्हरेज आणि काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मुलाखती. माझं नाव नामदेव तलकामकर आहे. माझा धंदा जवळजवळ 7 ते 8 वर्षापासून माझा चहाचा व्यवसाय आहे. आज सकाळी नेहमीप्रमाणे 7 वाजता आलो होतो. माझं चहाचं चालू करायसाठी मी दुकान उघडलं. तेवढ्यात वरती शाळेच्या इमारती आपल्या कौलावरून एक उडी मारलेली मला दिसली. मला काय वाटलं माकड वगैरे असं म्हणतात मी काय माझ्या लक्षात आलं नाही. पण ज्यावेळी माझ्या दुकानच्या समोर आलं तर ते मी लगेच ओळखलं त्यांचा ते एक बिबट्या होता. काळ्या आणि पिवळ्या कलरचा टपक्या असलेला ते बिबट्या किमान नाही म्हटलं तर 3-3.5 फुटाचा ते बिबट्या होता. आणि माझ्यासमोरून दुकानच्या रोडवरून ते रस्ता क्रॉसवर समोर एक चांगलेली करून टेबलचं दुकान आहे. त्याच्या दुकानच्या ग्रिलवरून ते पत्र्याच्या पलीकडे त्यांनी उडी मारली. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे चौकशीच्या पाठीमागे बघितलं तर त्याने कुत्रं मारून आणून तिथं राजाराम बापू बँकेच्या जिन्यात खाल्लं होतं. तर ते पाठीमागे कुरिअर ऑफिस हे आहे दुकान आहे. तर ते कुरिअरची लोकं आल्यानंतर त्याचं त्या दंग्यामुळे त्या कुत्र्यानं राजाराम बापूच्या गॅलरीतनं 10 नंबर शाळेच्या कौलावरून उडी मारली. तर ती कौलं पण तिथे सुटलेली आहेत. तर ते कौलावरून उडी मारून डायरेक्ट त्यानं कौलावरनं खाली जमिनीवर उडी मारून तेव्हा रस्ता क्रॉस करून इथनं राजाराम आपलं राजवाडा चौकांना रस्ता क्रॉस करून ते पलीकडे गेलेलं आहे. आणि हे टायमिंग माझ्यामध्ये तर सकाळी 7 ते 20 आसपासची आहे. हा बोला. इथं हे दाखव पाहिजे हा तुम्ही सांगा स्पॉट. हा जिथं आपण बसलो होतो मॉर्निंग वॉक करून आला आणि या उंचीचे केवढा होता साधारण या उंचीचा तुम्ही कळवलं का नंतर? होय कळवलं की त्यानंतर काय आलं? पोलीस खात्याने कळवलं. आज सकाळी 6:30 वाजता आज स्वतंत्र जे आहे महापालिकेचं त्याच्यावर बिबट्यानं कुत्र्याला पाडलं आणि तिथं पाडून तिथं खाली हा बिबट्या या सॅमसंग शोरूमच्या तिथं वर गेला असं नागरिकांचं म्हणणं आहे. आता मी तिथं CCTV बघून नक्की बिबट्या आहे तो किती वयाचा आहे, मेल आहे का फिमेल आहे याची शहानिशा करून आज वन विभागाचे अधिकारी चाललेले आहेत. फायरचे आमचे महापालिकेचे अधिकारी आहेत, पोलीस आहेत. तर ह्या सर्वांच्या मदतीनं आज आमच्या बिबट्याचं रेस्क्यू करायचं आमचं काम चालू आहे. पण नक्की बिबट्या आहे का, तो किती वयाचा आहे हे सगळं आम्ही माहिती घ्यायला लागलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही आज नागरिकांना विनंती करतो आहे की आज हा संचारबंदी आपण इथं लागू करतो आहे. कलेक्टर साहेबांचं माझं बोलणं झालं त्यापैकी इथे संचारबंदी करणं गरजेचं आहे कारण तो भितरलेला आहे. जे काही जनावर आहे जे आहे तो भितरलेला आहे, तो कधीही अटॅक करू शकतो. जसं परवा पुण्याला झालं तर हल्ला होऊ शकतो. तर मी नागरिकांना विनंती करतो आहे की आपण बाहेर न पडता घरात राहावं आणि जे काही काम करायला लागले सर्व जे रेस्क्यू फोर्स असू दे किंवा इथले पाणी प्राणीमित्र आहेत सगळेच आहेत तर त्यांना सहकार्य करावं अशी मी महापालिकेतर्फे सर्व नागरिकांना विनंती करतो. युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.